तर हे पाहायला लागेल आपल्याला की आपण कोणाबरोबरही आपले आणि त्यांचे संबंध जे आहेत त्याच्यात कुठेच दुरावा राहणार. आपण काय करतो, मी जर तुम्हाला भेटलो तर काय होतं, मी तुम्हाला कुठून ऐकतो, तुम्हाला मी पास्टमधून ऐकतो. तुम्ही मला मागे असं केलं होतं, तुम्ही माझ्याशी असं बोलले होते, तुम्ही असं करायला नको होतो, तुम्ही तसं का बरं केलं, सगळं पास्ट येतो आणि ते त्यातून तुम्हाला मी तुम्ही असं करायला, तुम्ही अमकं केलं, तुम्ही तमकं केलं, तुम्ही काय करू शकणार, तुम्ही मागे फेल झाले. सगळं आपण लोकांना पास्टमधून ऐकतो, भूतकाळातून लोकांना ऐकतो आणि मग तिथे आपल्याला काही पण लोक तुम्ही सांगा मला, तुम्ही ज्याच्याबद्दल ज्याच्याशी तुम्ही बोलता, ज्याच्याबद्दल बोलता, ज्याच्याशी जो तुमच्याशी बोलतो, आपण लोकांना पास्टमधून रिलेट करत जातो. असं होऊ शकेल का की आपण लोकांना पास्टमधून ऐकणारच नाही? असं होईल का की तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणी व्यक्ती आहे का की तुम्ही ज्या व्यक्तीच्या बरोबर गेले आणि तुम्ही काही बोललो तरी त्याला काहीच वाईट वाटणार नाही, तुम्ही काही पण बोलू शकाल आणि त्याला काही वाटणार नाही, काही त्याला बोललं तरी त्याला काही वाटणार नाही? असं तुमच्या आयुष्यामध्ये व्यक्ती आहे का की जो तुम्हाला म्हणेल ठीक आहे आई वडील सोडून, आईला आहे ना तुम्ही काही बोला आई ऐकून घेते. लोक कांडर लगे मी असं बोलायला की हा आई आईबरोबर माझे संबंध आहेत, आई सोडून द्या, आईबरोबर असतात संबंध, आईला काही पण चालतं बोललेलं. पण तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणी व्यक्ती आहे का की तुम्ही ज्या व्यक्ती बरोबर गेले आणि तुम्ही त्याला काही पण बोललं तरी त्याला काही वाटणार नाही? असा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आहे का की तो तुमचा तुमच्या केव्हाच चुका काढणार नाही, त्या चुका उगाळणार नाही मागच्या, की तुम्ही असं केलं तसं केलं, तुमच्या चुकांपासून तुम्हाला तो काहीच बोलणार नाही ज्या काही चुका तुम्ही केल्या होत्या त्या. असा तुमच्या आयुष्यामध्ये असा व्यक्ती आहे का की तो तुमचं खांदा तुमचं डोकं पासमधनं खाजवणार नाही आणि ते मुद्दाम उगाळून उगाळून तुम्हाला त्याच्या त्या चुकांची आठवण करून तुम्हाला हिणवणार नाही? असा कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आहे का की जो तुम्हाला काहीच तुमच्या चुकांबद्दल काहीच बोलणार नाही, तुम्ही त्याला काही बोलले असाल त्यांनी तुम्हाला माफ करून टाकलं असेल, है ना, तुम्ही काही पण चुका केल्या असतील त्याबद्दल तो काही बोलणार नाही आणि तो तुम्हाला जसा तुम्ही आहात तसा तो तुम्हाला स्वीकारतोय, असं तुमच्या आयुष्यात व्यक्ती आहे का? आणि असा जर व्यक्ती असेल तुमच्या आयुष्यामध्ये की जो तुमच्या कधी चुका काढणार नाही, चुका झाल्या असतील त्या तुम्हाला त्यांनी माफ केल्या असतील, असा व्यक्ती आहे की जो तुम्हाला कधीच पासमधून ऐकणार नाही, असा व्यक्ती आहे की जो तुमचं नेहमीच भलं पाहिल, असा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर आजच हा कार्यक्रम संपल्यानंतर जाऊन त्यांना फोन करा आणि त्यांना थँक्यू की तू माझ्या लाईफमध्ये आहात, तू माझ्या लाईफमध्ये आहात. तर पण असा व्यक्ती सापडणं कठीण आहे की तुम्ही त्याला काही पण जाऊन म्हणा आणि तू ऐकून घेईल. आणि असा व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही असा व्यक्ती नक्कीच बनू शकता लोकांच्या करता, की लोक तुमच्याकडे येतील आणि काही पण म्हणतील आणि तू म्हणता यार तू ये माझ्याकडे आणि काही पण बोलतील मी तुझा स्वीकार करतो, तू जसा आहे तसा आणि तू जसा नाही तसा मी तुझा स्वीकार करून द्या, जैसा आहे वैसा आहे और जैसा नाही वैसा आहे, चलो आ जाओ गले लग जाओ, काहीच तुम्हाला मी म्हणणार नाही, तुमच्या पासबद्दल मी कुठलाच अपशब्द उच्चारणार, तुमच्या पासमधनं मी तुम्हाला ऐकणार नाही, तुम्ही पासमधनं मला काही बोलले असाल, माझा अपमान केला असेल, माझ्या चुका काढल्या असतील, मला हानी पोहोचवली असेल, मी काहीच पासमधनं काढणार नाही, मी तुम्हाला फक्त फ्युचरमधनं ऐकेल, चलो मेरे पास मी आ जाओ, असा व्यक्ती तुम्ही बनू शकाल आणि मग पहा तुमचे रिलेशनशिप कसे होतील. पण आपण काय करतो, आपण समोर काही बोलतच नाही मागे मात्र बोलत राहतो. आजपासून या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही एक कटाक्षाने पाळा की केव्हाच कोणाचबद्दल कुठल्याच तऱ्हेने गॉसिपिंग होणार नाही, नो गॉसिपिंग, आणि जे काही तुम्हाला बोलायचं आहे तोंडावरच बोलाल, तोंडावर बोललं जाईल, नो गॉसिपिंग. गॉसिप काय करायचं?